ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं आज निधन झालंय. काल छातीत दुखू लागल्यानं त्यांना कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचा मृत्यू झालाय. दुपारी 2 वाजता मुंबईतल्या ओशिवारा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. मराठी नाटक, हिंदी मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये रीमा लागू यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. नाटकातून त्यांची कारकीर्द सुरू झाली. जयवंत दळवींच्या नातीगोती या नाटकातून रीमा लागू यांच्या अभिनय कारकिर्दीला एक वेगळं वळण मिळालं. त्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाची नाटकं केली, सिनेमे केले. सिनेमा क्षेत्रातील एक स्वच्छंदी अभिनेत्री म्हणून रीमांची ओळख होती. मराठी नाटक सिनेमानंतर तू तू मैं मैं आणि श्रीमान श्रीमती सारख्या मालिकांमधून रीमा यांनी हिंदीत आपली अभिनयाची बाजी मारली. मैंने प्यार किया, हम आपके है कोण, आशिकी या अशा अनेक सिनेमातून त्या ग्लॅमरस आई म्हणून बॉलिवूडमध्ये चमकल्या. परमेश्वराच्या इच्छेपुढे आपलं काही चालत नाही. मग क्षणभर आत्ता दर्शन घेताना मला असं मनापासून वाटलं की ते एक क्षणभर डोळे उघडावे हे म्हणावं की पांढऱ्या नीट काम कर, आपल्या हातात काही नसतं. पण मला असं वाटतं की एक मोठी इन्स्टिट्यूशन आज संपलेली आहे आणि तिच्यावर मी खूप काम केलं आहे, एका नाटकात पण काम केलं आहे. मला असं वाटतं की कलाकार म्हणून कसं जगावं किंवा कलाकार म्हणून कसं राहावं किंवा कन्सेप्ट नाटक कसं करावं ह्याचं एक मोठी ती प्रशिक्षण संस्था होती असं मला वाटतं. आणि नाट्यसृष्टीची खूप मोठी हानी झालेली. फक्त नाट्यसृष्टी नाही, ती आई म्हणून सुद्धा हिंदीमध्ये पण काम केलं होतं, मराठीमध्ये पण काम केलं होतं, मराठी सिरियलला पण काम केलं होतं. पण ती माणूस म्हणून खूप छान होती. हे आम्हा सर्व कलाकारांना ती खूप छान अतिशय मनापासून सांभाळून घ्यायची. आणि परत एवढंच म्हणत की परमेश्वराच्या इच्छेमुळे काही चालत नाही, त्यामुळे जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत खूप छान जगावं असं माझं म्हणणं आहे. खूप छान जगावं आणि खूप छान मदत जितकी मदत करते तेवढी इतकं इतरांना मदत करते.